नमस्कार मित्रांनो, DNA मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की मागील काही दिवसापासून महाराष्ट्रामधील राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उथलपुथल चालू आहे. त्यातच आता इलेक्शन जवळ आलेले आहेत आणि त्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. तर या राजीनाम्याबद्दल ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या, त्यांनी आपली भूमिका मांडली. ते असं म्हणतायत की मी काँग्रेसचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे पक्षाचं काम मी केलंय, पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे आणि यानंतरची जी काही माझी राजकीय भूमिका असणार आहे ती मी 1 ते 2 दिवसामध्ये ठरविणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे भाजपमध्ये जाण्याचा अद्यापपर्यंत कुठलाही निर्णय मी घेतलेला नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. आता जी काही भूमिका त्यांची असणार आहे इथून पुढची राजकीय भूमिका, ती अधिकृत भूमिका ते जाहीर करणार आहेत 1 या पुढच्या 2 दिवसामध्ये. पुढे बोलताना ते म्हणाले की प्रत्येक गोष्टीला कारण असलेच पाहिजे असे नाही. माझ्यासाठी पक्षानं खूप काही केले, परंतु मी देखील पक्षासाठी खूप काही केले आहे. तसेच काँग्रेसबाबत माझी कुठलीही नाराजी नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले, किंवा काँग्रेसमधील जे काही सदस्य असतील, आमदार खासदार, यांच्याबद्दलही कुठलीही नाराजी नाही, हे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेट्ससाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.